सखी काय झालंय थोडी गप्प गप्प काय आहेस हा बाकी बरी बडबड करत असतेस आज एकदम शांत हे अमोलचा फोन हॅलो काय रे आहेस कुठे किती दिवस झाले फोन नाही काय नाही ते सोड कुठेस तू मी इथेच आहे गोरेगावला शाळेतच चालले बोल ना काय झालं म्हणजे तुला काहीच माहित नाही कशाबद्दल हॅलो काय झालंय अगं इकडे गावात खूप मोठा गोंधळ झालाय तुला काही मेसेजेस वगैरे आलेत का मेसेजेस नाही कसले मेसेजेस तू नीट सांग काय झालंय तुझ्या आणि राजवीरच्या मेसेजेस तू काळजी करू नकोस मी करते तुला नंतर अगं काय वेडेपण आहे म्हणजे लोक काही पसरवत आहेत मला नाही आलेत मला सांग तुला मेसेजेस आलेत का अगं सांग ना तुला मेसेजेस आलेत का कोणते हो मग तुम्हाला सांगितलं का नाहीस बघू सखी इथे दे माई मी काहीच ऐकणार नाही तुमचं आता तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही थोडस सोप घ्या अगं नको आता मला खरंच नको माझी असं कसं चालेल काय झालं तुम्हाला ताई बघा ना सूप पण नाही घेत ते इकडे मी भरवतो त्यांना माई अहो काय आहे घ्या बरं थोडस घ्या ना अगं माई काय आहे मी 4 दिवस घराच्या बाहेर गेले तर लगेच आजारी पडला तुम्ही महिन्यात ना एकदा भेटायला जाते मी माझ्या नवऱ्याला पण त्याच्यापेक्षा तुमची काळजी घेणं जास्त महत्वाचं वाटायला लागलंय मला बर कळलं मोहन कसा आहे ग स्वतःच्या पुतण्याने राजवीरनं घराच्या बाहेर काढलेला बिचारा माझा नवरा कसा असणार आहे ठीक आहे अगं किती वेळा तुला सांगितलं राजवीरने त्याला घराबाहेर काढलं असलं तरी मोहनची काहीच चूक नव्हती का मोहनचं वागणंच असं आहे की राजवीर समोर मला बोलायला काही जागाच उरत नाही असो तो विषय आता नको बर नको तर नको